आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा। भोपाळ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर ही विलगीकरण कक्ष असलेली रेल्वे उभी आहे आणि त्यामध्ये आजपासून कोरोना बाधित रुग्णांना विलगीकरणासाठी ठेवण्यात येणार असून या ट्रेनमध्ये एका कोचमध्ये 9 कॅबिन आहेत आणि प्रत्येक कॅबिनमध्ये पॅरामेडिकल स्टाफ सुद्धा कार्यरत आहे। या ट्रेनमध्ये 20 स्लीपर क्लास रुग्णांसाठी आणि एक पार्सल कोच औषध आणि गरजेचा सामान यासाठी वापरलं जाणार आहे। तर ट्रेनमध्ये प्रत्येक कोचमध्ये 2 ऑक्सिजन सिलेंडरची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे। एका कॅबिनमध्ये 2 अशा पद्धतीने ट्रेनमध्ये 320 कोरोना रुग्णांना विलगीकरणामध्ये ठेवता येणार आहे। भारतीय रेल्वेकडून संपूर्ण व्यवस्था उभी करण्यात आली आहे। कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे, त्यामुळे अनेकांचे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर गरिबांना 2 महिने मोफत 5 किलो धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत हे धान्य दिले जाणार असून लाभार्थ्यांना 5 किलो धान्य मोफत मिळणार आहे। देशातील जवळपास 80 कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार असा अंदाज आहे। केंद्र सरकारला यामुळे 26,000 कोटींचा भार पडला आहे। भुसावळ शहरात लॉकडाऊनचा गैरफायदा उठवत चोरट्यांनी रात्री 5 ठिकाणी चोरी केली असून त्यात 4 दुकाने व 1 मंदिरातील दानपेटीचा समावेश आहे। भुसावळात चोरी केल्याची घटना समोर आली असून खळबळ उडाली आहे। भुसावळ शहरातील मुख्य बाजार येथील दुकानात व हनुमान मंदिर मधील दानपेटी तसेच किराणा दुकानातील चोरी केल्याची घटना समोर आली असून पोलीस तपास करीत आहे। कोरोनाच्या सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये मुक्ताई नगरात भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाच्या वतीने खासदार रक्षा खळसे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित केले होते, त्यात नागरिकांनी प्रतिसाद दिला असल्याचे समजते। किंवा तालुक्याच्या अन्नस्तरावर रक्तदान शिबिर हे ठेवलेलं आहे आणि काल परवा रावेर यावला सुद्धा झालं, अजून बाकीच्या तालुक्यांमध्ये सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहे। आज मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष आणि मुक्ताईनगर युवा मोर्चाचे अध्यक्ष यांच्या वतीने हाच रक्तदान शिबिरचं कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे की जेणेकरून एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे मदत करायचं एक पूर्ण प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी करत आहे। ह्याचबरोबर कोरोना अपडेट्स। 25 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 1,070 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तसेच जळगाव शहरात 191 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे। तर आज दिवसभरात कोरोनातून 1,097 रुग्ण बरे झाले आहेत।